नमस्कार, मी कविता ठाकरे, लोकशाहीच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 5 जानेवारी बुधवार, पौष शुक्ल पक्ष, नानकशाहीनुसार आज गुरु गोविंद सिंह यांची जयंती आहे। ऐकूयात आजच्या काही महत्त्वाच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्राची मदर तेरेसा म्हणून ओळख असणाऱ्या सिंधुताई सपकाळेंचे आज निधन झाले असून त्यांनी वयाच्या 73व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे। सिंधुताई सपकाळेंचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता। ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळेंचे हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले। रात्री 8:10 निधन झाले आहे। पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये निधन झाले असून महिनाभरापूर्वी त्यांची हार्नियाचे ऑपरेशन करण्यात आले होते। जळगाव शहरातील विविध 8 ठिकाणांवर पोलिसांनी सलग धाडी टाकून जुगार आणि सट्टा चालवणारे आणि खेळणारे जवळपास 15 आरोपी पकडले आहेत। पोलिसांच्या धडक कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। जळगाव शहरातील सिंधी कॉलनी, शनीपेठ परिसर, रिधुरवाडा आणि शिरसुली जकात नाक्याजवळील शेतात पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी आज दुपारी धडक कारवाई करत सट्टा व जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई केली आहे। टीएमसी नेते बाबुल सुप्रियो यांना 3रा कोरोनाची लागण झाली आहे। सुप्रियो यांनी ट्विट करत लिहिले आहे की माझ्यासह अनेक कर्मचाऱ्यांना, माझी पत्नी आणि वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे। भारतीयांचा रेकॉर्ड ब्रेक UPIचा वापर केल्याची आकडेवारी पुढे आली आहे। 4 वर्षात 70 पटींनी डिजिटल पेमेंट वाढले आहे। वर्ष 2021 मध्ये डिसेंबर महिन्याअखेर 456 कोटी डिजिटल ट्रान्झॅक्शनची संख्या नोंदवली गेली आहे। आतापर्यंतची UPI ट्रान्झॅक्शनची रेकॉर्ड ब्रेक संख्या ठरली आहे। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला एका जागेवर दणका बसला आहे। राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंदे यांनी सुरेश घुले यांचा 14 मतांनी पराभव केला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभेवेळी प्रदीप कंदे यांना जागा दाखवून देण्याचे आवाहन केले होते, परंतु येथेच त्यांचा पराभव झाला आहे। यामुळे अजित पवारांना मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे। ऐकूयाचा सुविचार। विवेकानंद म्हणाले होते की व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसायला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर असण्यात आणि दिसण्यात खूप फरक असतो। नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या ऐकण्यासाठी आपल्या लोकलाईफ चॅनलला सबस्क्राईब करा।